एसके सोसायटीच्या जीएसएस कॉलेजच्या भूशास्त्र विभागातर्फे खनिजांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. पुण्याचे एम एफ मक्की यांच्या वैयक्तिक संग्रहालयातील 4000 अधिक खनिजांपैकी निवडक खनिजांचे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ बुधवारी सकाळी 11 एसके सोसायटीचे चेअरमन आर डी शानबाग यांच्या हस्ते पार पडला. यावेळी एम एफ मक्की विभाग प्रमुख डॉक्टर प्रमोद हनमगोंड व इतर मान्यवर उपस्थित होते. मी डॉक्टर प्रमोद हनमगोंड, जिओलॉजी डिपार्टमेंट, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ जिओलॉजी, जीएसएस कॉलेज बेळगाव. आणि आमच्याकडे आता 5 एक्झिबिशन आहे, रेअर कलेक्शन ऑफ मिनरल्स फॉसिल्स. त्याच्यामध्ये डायनासॉरचे एग्ज आहेत, टीथ आहेत, क्लॉज आहेत, मिटिओराईट सॅम्पल आहे, उल्का जे रशियामध्ये पडलेलं आहे त्याचं सॅम्पल आहे, आणि खूप व्हरायटी ऑफ मिनरल्स आहेत. 4000 मिनरल्स आहेत टोटल जगात, त्याच्यामधले थोडेफार इकडं आहेत व्हरायटीज ऑफ मिनरल्स. आणि हे कलेक्शन पर्सनल कलेक्शन आहे आपले एम एफ मक्की सर म्हणून पुण्याहून, त्यांचं पर्सनल कलेक्शन आहे. आणि आम्ही 5 ते एक्झिबिशन ठेवलेलं आहे सगळ्यांना, स्कूल स्टुडंट्स, कॉलेज स्टुडंट्स आणि पब्लिकला पण ओपन आहे. 5 टोटल 8 दुपारपर्यंत आहे. आणि ह्या दरम्यान आपल्याकडे जिओलाईट्सवरतीच नॅशनल सेमिनार आहे 6th and 7th, 6 आणि 7 तारीख 2 नॅशनल सेमिनार आहे. त्याच्यामध्ये देशभरातले थोडे लोक येऊन प्रेझेंटेशन पण करणार आहेत. सदर प्रदर्शनात जीवाश्म, उल्का, रत्ने, खनिजे यांचा समावेश असून 1947 पासून संग्रहित करण्यात आलेली दुर्मिळ खनिजे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. रशियातील मेटी ओरिएट हे संग्रहालयातील सर्वात दुर्मिळ खनिज या ठिकाणी आहे. देश विदेशातील 1000 खनिजांचे नमुने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रामुख्याने कर्नाटक राज्यातील सोन्याचा अंश असणारे खनिज, तसेच पेरू, जळगाव, चायना, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश, पाकिस्तानमधील आकर्षक आणि दुर्मिळ खजानास या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट अशा खनिजांचा समावेश यामध्ये आहे. याबरोबरच कल्पकतेने 2-3 खनिजांचा वापर करून आर्टिफिशियल बनवलेल्या खनिजांचा यामध्ये समावेश आहे. देश विदेशात फिरताना त्या ठिकाणीचे एखादे दुर्मिळ खनिज संग्रहित म्हणून ठेवायचे असा विश्वास ठेवूनच 1000 खनिजांचा संग्रह मक्की यांनी जोपासला आहे. हा दुर्मिळ खजाना विद्यार्थ्यांना पाहता यावा या उद्देशाने प्रदर्शनाच्या माध्यमातून जीएसएस कॉलेजमध्ये खुला करून देण्यात आला आहे. माझं नाव मोहम्मद फसीउद्दीन मक्की, मी पुण्याचा आहे. आणि हे माझ्या वडिलांनी, त्यांना छंद होता हे निरनिराळे खनिजे वगैरे गोळा करायचा, आणि तो मी पुढे चालवलेला आहे. आणि माझ्याकडे एक प्रचंड असा हे स्टॉक जमा झाला या छंदामुळे, तर मी ते घरी ठेवण्यापेक्षा मी असा विचार केला की हे जागोजागी नेऊन कॉलेजेस, युनिव्हर्सिटीजमध्ये त्याचं प्रदर्शन लावावे, आणि त्याच्यामुळे 1000 विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना ते पाहायची संधी मिळते. म्हणून मी बेळगावला हे डॉक्टर प्रमोद हन्नमगोंड यांनी आमंत्रण दिल्यामुळे मी हे सगळं घेऊन आलो आणि बेळगावमध्ये हे प्रदर्शन भरविलेलं आहे. महाविद्यालयाच्या न्यू डायनिंग हॉलमध्ये सदर प्रदर्शन भरविण्यात आलं आहे. याचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. सदर प्रदर्शन 8 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 8 या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.
सदर प्रदर्शन एस के सोसायटी आणि मायनिंग इंजिनियर्स असोसिएशन ऑफ इंडिया बेळगाव विभाग यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले आहे. सुख आणि सुरक्षेची ओळख ही नवी, आपुलकीची नाती, विश्वासाची नांदी, सब तो इथे आम्ही. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी 11.5% इतका सर्वाधिक व्याजदर आणि सर्वोत्तम परतावा. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, सुरक्षितता सर्वप्रथम. आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.